महत्त्वाची बातमी कोयनेमधून सांगलीला पाणी सोडण्यावरून संजय काका पाटलांची भूमिका समोर आली आहे. पाणी अडवल्यास राजीनामा देण्याची तयार भूमिका खासदार संजय काका पाटील यांनी घेतली आहे. कोयना धरणाचा सातबारा कोणाच्या मालकीचा नाही असं देखील त्यांनी या ठिकाणी खडसावलंय. तर लोकप्रतिनिधींची वेगवेगळी मागणी आहे, प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं अजित पवारांनी म्हटलंय. जनतेसाठी माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार. माझ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी जर एवढी तक्रार करून अगदी देवेंद्र फडणवीस आणि अमित भाई शहांच्याकडे करणार आहे, जर यांच्या सुधारणा झाली नाही तर माझी खासदारकी पणाला लावणार, राजीनामा देणार. माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला ज्यांनी मला इथंपर्यंत आणलंय त्यांच्या अस्मितेला ठेच लागू देणार नाही. जीवन मरणाचा प्रश्न आहे, त्यामुळे मला त्याच्यापेक्षा काही मोठं नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाण्याच्या संदर्भामध्ये लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या प्रकारची मागणी करतात. वरचे लोक मागणी करतात की आमचं पाणी सोडू नका, खालचे लोक म्हणतात खाली पाणी कमी आलेले वरचं पाणी सोडा, अशा पद्धतीच्या गोष्टी घडत असतात. पण प्रत्येकाला तशा पद्धतीनं स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यातनं सामोपचाराने तोडगा काढण्याचं काम.